रश्द पड़ोन मती झड़ो उत्तर त्याचे खोल दड़ो ज्ञानी यांचे ज्ञान जड़ोवा राजाचे ही ध्यान ढड़ो संकटावरी मात कराया ये एकच कामा ते नाली रामा बरेच साव रचती डाव पार लुटावा सारा गाव गाव लुटेना डाव सुटेना कारण त्याचे कुणाकडेना शक्कल लढवून कुणी एकटा करतो घाव निकामा ते नाली रामा फसला पाय तेना लिहाय रुसला काय तेना लिहाय फसला पाय तेना लिहाय रुसला काय तेना लिहाय जो तो कणतो आणिक म्हणतो तेना लिहाय जी तेना लिहाय तेना लिहाय तेना लिहाय सर्वांसाठी ऐसा जैसा सर्वांसाठी ऐसा जैसा हनुमान असे श्रीरामा ते नाली रामा खूप खूप वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेस विजयनगर नावाचे राज्य होते. या विजयनगरावर कृष्णदेवराय नावाचा राजा राज्य करीत होता. राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात तेनालीराम नावाचे एक रत्न होते. हा तेनालीराम आपल्या वाक चातुर्य आणि बुद्धी चातुर्यासाठी विजयनगरातच काय पण बाहेरील देशांमध्येही खूप प्रसिद्ध होता. मूळ गाव तेनाली आणि नाव रामन असल्यामुळे विजयनगरामधील लोक त्याला तेनालीराम नावानेच ओळखत होते. तर असा हा तेनालीराम एके दिवशी राजा कृष्णदेवराय यांच्या राज्याची ख्याती ऐकून तेनाली गावातून विजयनगरात दाखल झाला. राजा कृष्णदेवराय यांचे राजपुरोहित आणि त्यांचा चेला कोटय्या यांना पाहून तेनालीरामने त्यांना गाठले आणि तो म्हणाला, नमस्कार राजपुरोहित जी. नमस्कार. हरे कृष्ण हरे कृष्ण. मी रामन तेनाली हुन आलोय. बरं मग. मला राजा कृष्णदेवराय यांची सेवा करायची खूप इच्छा आहे.
तेव्हा आपण मला त्यांच्या दरबारात प्रवेश मिळवून देऊ शकाल का? वयाची 25 वर्ष शिक्षण घेतलं, तपश्चर्या केली, तेव्हा कुठे महाराजांच्या दरबारात मला त्यांची सेवा करायची संधी मिळाली आहे. आणि माझ्या सारखे अशीच साधना करणारे शेकडो लोक आहेत, पण त्यांना अजूनही तशी संधी मिळालेली नाही. पण तू कोण असा आहेस रे की तुला महाराजांनी संधी द्यावी? तुझं नाव तर मी कधीच ऐकलेलं नाही. मला माहिती आहे की मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आपण एवढे श्रेष्ठ विद्वान, त्यातून महाराजांच्या मर्जीतले. म्हटलं पाहू विचारून तुम्हाला, शेवटी तुमच्या शिवाय मलाच काय, पण कोणालाही दरबारात प्रवेश मिळणं कसं काय शक्य आहे? हे पहा, आपण मनावर घेतलं तर आपल्याला काहीच अशक्य नाहीये. राजपुरोहितजी, चला राजवाड्यावर बोलून घेऊया. बरं बरं, ठीक आहे. ते तुझं जे काय असेल ते राजवाड्यावरच बघू. चला राजपुरोहितजी. चल चल. अरे अरे, आलाच का इथे? याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, नाहीतर पुढे मलाच महागात पडायचा हा. राजपुरोहितजी, तुम्ही थांबा, मी पाहतो. ठीक आहे. कोणी आहे का तिकडे? जी हुजूर, काय काम होत? हे बघ, तो बारीक अंगकाठीचा जो माणूस राजवाडा निरखत इकडे येत आहे, त्याला राजवाड्यात येऊ देऊ नकोस. मला तो चोर वाटतोय. जशी आपली आज्ञा. तेनाली राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन त्याच सेवकाला म्हणतो, मी रामन तेनालीहून आलोय. मारता काय असं? मला राजपुरोहितांनी भेटायला बोलवलं आहे. हो का? मग मला सुद्धा राजपुरोहितांनीच आपल्याला हाकलून द्यायला सांगितलं आहे. चल हो, चालता. चोर कुठला? अरे निघ म्हणतो ना. माझं ऐकून तर घ्या. चालता हो. अहो राजपुरोहितांनी. अशा प्रकारे तेनाली रामला राज दरबारात काही केल्या प्रवेश मिळेना. तरी सुद्धा तेनाली राम निराश झाला नव्हता. तो अनेक दिवस विजयनगरात भटकत राहिला. एके दिवशी सकाळी सकाळी तेनाली रामाला राजपुरोहित नदी किनारी स्नान करताना दिसले. काय छान संधी चालून आली. आपले कपडे कुठे आहेत? अरे अब मी तर ते इथेच ठेवले होते. मग कुणी घेतले ते? कपडे माझ्याच कडे आहेत राजपुरोहित जी. अरे तू आणि इथे? अरे मूर्खा, आमचे कपडे कशाला घेतलेस? दे मला ते. हो, कपडे देतो की? दे दे. पण त्यासाठी तुम्हाला मला खांद्यावर बसवून राजदरबारात न्यावं लागेल. तरच तुम्हाला कपडे घालता येतील राजपुरोहितजी. आहे मंजूर? अरे राजपुरोहितजी, कपडे.
जरा सांभाळून राजपुरोहितची कपडा मुस्कान पडेल तो पाहिलं का तेनालीरामाचे म्हणणे कबूल करण्याशिवाय राजपुरोहितांकडे दुसरा पर्याय नव्हता. हा काय प्रकार आहे? हे तर आपले राजपुरोहित आणि हा कोण त्यांची अशी थट्टा उडवतोय? कोण आहे रे तिकडे? काय आज्ञा आहे महाराज? अरे तू कोण नवीनच दिसतोयस. होय, मी सेनापती श्रीसंतांचा मुलगा श्रीवर्धन. आजच आपल्या सेवेत रुजू झालोय. बरं बरं, ठीक आहे. हे बघ, कोणीतरी ठग आपल्या राजपुरोहितांच्या खांद्यावर बसलाय. त्याला खाली उतरवून चांगलं बडवून काढ आणि राजपुरोहितांना सन्मानानं इथे घेऊन ये. जशी आपली आज्ञा महाराज. राजा कृष्णदेवराय आपल्या सेवकाला रागाने काहीतरी सांगत असल्याचे पाहून तेनालीराम राजपुरोहितांच्या खांद्यावरून उतरून त्यांना म्हणाला, अरे मला मला माफ करा राजपुरोहितजी, माझी चूक झाली. ओ, माझ्या स्वार्थासाठी मी तुम्हाला अशी वागणूक देणं चुकीचं आहे. या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून मी आता तुम्हाला खांद्यावर घेतो आणि संपूर्ण नगरात फिरवतो. ठीक आहे. या. असं म्हणून तेनालीरामाने राजपुरोहितांना खांद्यावर घेतले आणि ज्या दिशेने सेवक येत होता त्याच दिशेने तेनाली चालू लागला. ए, चल खाली उतर. कोण आहेस रे तू आणि मलाच खाली उतरायला सांगतोस? राजपुरोहितजी, बहुतेक तो मला वर बसायला सांगेल. मी कोण आहे ते चांगलं समजेल तुम्हाला. अरे मला काय मारतोस? मी राजपुरोहित आहे आणि मारायचंच असेल तर याला मार याला. अरे वा, चोर ते चोर वर शिरजो. पहा राजपुरोहित जी, तुमच्या समोर खोटं बोलतोय हा ठग. चला चला राजपुरोहित जी, आपण दरबारात जाऊ. कोण आहेस तू आणि राजपुरोहितांऐवजी तू कसा काय इथे आलास? भलताच चतुर दिसतोस. चांगलं शासन घडवायला हवं तुला. महाराज, मी तेनाली गावातील रामन आहे. त्यानंतर आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत सांगून तेनाली म्हणाला, महाराज, मी आत्ता आपल्याला जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे. आता आपण मला जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. तेनालीरामाची बुद्धी, विनम्रता आणि निर्भयता पाहून राजा खूप प्रभावित झाला आणि म्हणाला, वा तेनालीराम, खूप हुशार आहेस तू. तुझ्यासारख्या माणसांची खूप गरज आहे आम्हाला. आता तू इथेच राहा. धन्य झालो मी आज. माझे स्वप्न साकार झाले महाराज. एके दिवशी कृष्णदेवराय राजाचा दरबार चालू असताना एक रामय्या नावाचा गुलाम धावत पळत आला आणि म्हणाला, महाराज घात झाला. काय झालं? महाराज, मला माझ्या मालकांपासून वाचवा. अरे पण असं झालं तरी काय? मला माझ्या मालकाने फसवलंय महाराज. काल दुपारी मी आणि मालक खरेदीसाठी परगावी निघालो होतो. मालक,
आता ऊन किंवा पाऊस काहीच नाहीये, मग छत्री बंद करू का? मूर्खा, मालक आहे ना मी तुझा, मग असू दे ना छत्री. बरोबर असू दे, म्हणजे तसा पाऊसही येईल की काय असं वाटतंय ना. खरं दिसत नाही, आपण कुठला तरी आडोसा बघूया. हो हो चल, ते बघ तिथे देऊळ दिसतंय. होय होय चला. पाऊस काही लगेच थांबेल असं वाटत नाही हो मालक. बरं झालं हे देऊळ मला सापडलं म्हणून तरी आपण वाचलो. हो हो मालक, हा पहा बटवा इथे सापडलाय मला. उघड बरं, पाहूया काय आहे त्या. उघडतो उघडतो मालक. हा हे तर हिरे दिसत आहेत. अरे अहो हे देवळात हिरे आहेत मालक. आपण हे सरकारच्या तिजोरीत जमा करू. नको नको. हा अरे इतके किमती हिरे आहेत हे, तू आणि मी अर्धे अर्धे वाटून घेतले तरी सुद्धा पुढच्या चार पिढ्या बसून खातील. असं म्हणताय? मग घेऊ की वाटून अर्धे अर्धे. इथे नको, इथे नको. कुणी आलं इथे तर गोंधळ होईल सारा. आपण घरी जाऊन वाटे करू. चालेल चालेल, आण तो बटवा इकडे. पण माझ्याकडे राहू दे ना. अरे माझ्या खिशात ठेवतो, सुरक्षित राहील. पण व्यवस्थित ठेव. अरे ठेवतो. चल हो हो चला चला. महाराज, माझ्या मालकाने हिरे घेतले पण घरी गेल्यावर त्यांनी हिरे परत करायला नकार दिला. मी माझ्या स्वार्थासाठी ऐकलं त्यांचं, पण खरं म्हणजे माझंच नुकसान झालं. ठीक आहे, तुझं काय करायचं ते तुझे मालक आल्यावरच ठरवू. बोलवा रे याच्या मालकाला. थोड्याच वेळात रामय्याचा मालक दरबारात हजर झाला. राजाने मंदिरात मिळालेल्या हिऱ्यांबद्दल विचारले तेव्हा रामय्याचा मालक म्हणाला, महाराज परमेश्वराच्या कृपेने माझं सगळं आलबेल आहे, कशाची म्हणून कमी नाही आयुष्यात. मला त्या हिऱ्यांची काय गरज. मंदिरात सापडलेले हिरे मी या रामूकडे देऊन ते राजकोषात जमा करण्यासाठी पाठवले होते, पण मला हिरे जमा करण्याची पावती दाखवण्याऐवजी हा आपल्याकडे आला. हिरे यानेच लंपास केलेत महाराज, याला चांगली शिक्षा करा. प्रश्न कठीण आहे. तुम्ही दोघं खरं बोलताय की खोटं बोलताय हे तुमच्या सांगण्यावरून कसं काय ठरवायचं? याला पुरावा काय? महाराज माझ्याकडे माझे दोन नोकर आहे. महाराज त्यांच्या समोरच मी रामूकडे हिरे दिले होते, वाटल्यास त्यांना विचारा. ठीक आहे, बोलवा त्यांना. राजाच्या बोलण्यावरून रामय्याच्या मालकाचे आणखी दोन नोकर दरबारात आले आणि म्हणाले, होय महाराज, आमच्या समोरच मालकाने रामय्याच्या ताब्यात हिरे दिले. आण ते सरकारच्या तिजोरीत भरायला सांगितले. महाराज हे खोटं सांगतायत, मालकांनी तसं आधीच पडवून घेतलं त्यांच्याकडून. माझ्याकडे तर कुठलाच पुरावा नाहीये. आता देवच काय ते पाहिल यांचं. महाराज मला तर हा रामय्या चोर वाटतो. हो महाराज, शेटजींच्या बाजूने तर दोन साक्षीदार आहेत. महाराज थोडा वेळ तुम्ही महालात चलावं, मला तुमच्याशी खासगीत बोलायचं आहे. ठीक आहे. महाराज हा मामला गुंतागुंतीचा आहे. रामूच्या मालकाने दोन साक्षीदार आणले असले तरी ते त्यांचेच नोकर आहेत. त्यांनी इथे मालकाच्या विरुद्ध सांगणे म्हणजे स्वतःच्या पोटावर लाथ मारण्यासारखेच आहे. तू म्हणतोयस तेही खरंच आहे, पण मग आता करायचं काय आपण? हा एक काम करूया. सेवका,
जी मालक। रामूच्या मालकांना इथे घेऊन या। जी। काय महाराज? शेठजी, तुम्ही रामूला जे हिरे दिले ते कसे दिले आणि ते कुठल्या रंगाचे होते? महाराज, अहो ते हिरे पांढऱ्या शुभ्र रंगाचे होते, पण मी त्याला ते मखमलीच्या लाल बटव्यामध्ये बंद करून दिले होते। बर बर, ठीक, आता इथे चुपचाप उभे राहा, मध्ये काहीही बोलू नका। सेवका जी, यांच्या एका साक्षीदाराला घेऊन ये। जी। जी महाराज। तुझ्या मालकांनी रामूला जे हिरे दिले ते कसे दिले आणि ते कुठल्या रंगाचे होते? ते हिरे लाल रंगाचे होते महाराज, आणि मालकांनी समदे हिरे रामय्याच्या वंजळीत ठेवले होते। ठीक आहे, तूही यांच्यासारखाच चुपचाप उभा राहा। जी महाराज। आता दुसऱ्या साक्षीदाराला बोलवा। जी महाराज, मला बोलवलं। तुझ्या मालकांनी जे हिरे रामूला दिले ते कुठल्या रंगाचे होते? हिरे रंगी बेरंगी होते महाराज, लाल पांढरे निळे। खोटा बोलताय तुम्ही तिघ। ते हिरे या शेठजीनी चोरलेले आहेत, तुम्हाला चांगली शिक्षा करायला हवी। राजाने रामय्याच्या मालकाला आणि त्याच्या नोकरांना शिक्षा ठोठावली आणि रामय्याला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल तसेच तेनाली रामाला बुद्धी चातुर्याबद्दल बक्षीस देऊ केले। एके दिवशी राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात माणसांच्या स्वभावाबद्दल चर्चा चालू होती, तेव्हा एक जण म्हणाला, महाराज, माणसाचा स्वभाव अगदी कुत्र्याच्या शेपटी सारखाच असतो। कुत्र्याची शेपटी जशी कधीच सरळ होत नाही, तसाच माणसाचा स्वभाव देखील कधीच बदलत नाही। कोण म्हणतं कुत्र्याची शेपटी सरळ होत नाही? आपल्या राज्यात काय अशक्य आहे महाराज? हे ऐकून राजाला गंमत करण्याची लहर आली। तो म्हणाला, नुसती चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, आपण प्रत्यक्ष प्रयत्न करून पाहायला हवा। काय तेनाली? हो बरोबर आहे महाराज, पण त्यासाठी काय करावं लागेल? दरबारातील चार माणसांनी 6 महिने एक एक कुत्र्याचं पिल्लू पाळून बघा। या 6 महिन्यात त्या कुत्र्याच्या पिल्लाची शेपटी सरळ करण्याचा प्रयत्न करा, पाहुयात सरळ होते की नाही ते। पण ही पिल्ल पाळणार कोण महाराज? एक पिल्लू आपले हे कोटैया पाळती, एक पिल्लू आपले पुरोहितजी पाळती, आणि एक पिल्लू तेनालीराम कडे ही द्या महाराज। बर बर, एक पिल्लू तू पाळ तेनालीराम आणि एक पिल्लू आपणही पाळा महाराज। आपण सगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करून पाहूया। ठीक आहे ठीक आहे, मीही एक पिल्लू पाळतो। ही लाकडी पट्टी बांधली, 6 महिने शेपूट बांधून ठेवल्यावर काय सगळ्यांना कसे सरळ होत नाही ते। हे वजन भल्या भल्याना त्यांचा स्वभाव बदलण्यास भाग पाडत, आणि तुझी तर शेपटी आहे, सरळ न होऊन सांगत कोणाला।
आता 6 महिन्यात जर ही नळी वाकडी झाली नाही तर हे शेपूट नक्की सरळ होईल. इकडे तेनालीराम कुत्र्याच्या पिल्लाला उपाशी ठेवू लागला. पिल्लू केवळ जिवंत राहील इतकेच खाणे तो पिल्लाला देत असे, त्यामुळे ते पिल्लू दिवसेंदिवस अशक्त होऊ लागले. महाराज, 6 महिने याची शेपटी अशीच बांधून ठेवली आहे, आता सोडून पाहतो कशी सरळ होत नाही ते. एक मिनिट, थांब. अरे थांब. शेपटी बांधली म्हणजे ती सरळ होते तसं नाही. मी बघा, सरळ वजनच लटकवलेलं आहे. या वजनानं सरळ असेल ते वाकडं होतं आणि वाकडं असेल ते सरळ होतं महाराज. हे बघा. मीही माझ्या पद्धतीने प्रयोग केलाय, पण ज्या अर्थी तुमच्याही पिल्लांची शेपटी वाकडी झाली त्या अर्थी माझ्याकडील पिल्लाची शेपटी वाकडीच होईल. पण महाराज, तेनालीरामकडील पिल्लू कुठे आहे? आणतो आणतो महाराज. हे पहा महाराज, माझ्याकडील पिल्लाची शेपूट अगदी सरळ आहे. हे पहा, पण ते पिल्लू तर पार मरायला टेकलंय महाराज. होय तेनाली, हा काय प्रकार आहे? महाराज, हे पिल्लू मरणार नाही याची रोज मी दक्षता घेतो. हे पिल्लू जिवंत राहील इतकंच अन्न मी त्याला देत होतो. पण का? कारण त्याचं शेपूट मला सरळ करायचं होतं. त्याला पोटभर अन्न न मिळाल्यामुळे ते अशक्त झालं. आता साधी शेपटीही उचलण्याचं अवसान राहिलं नाहीये त्याच्यात. पण याला काय अर्थ आहे? अर्थ नाही कसा महाराज, माणसाचा स्वभाव या कुत्र्याच्या शेपटीसारखाच असतो. जेव्हा माणसं खूप दुःखी आणि गरजवंत असतात तेव्हा त्यांचा स्वभाव या शेपटीसारखा सरळ असतो. तेव्हा तो आपल्याला बदलल्यासारखा वाटेल, पण पुन्हा चांगली परिस्थिती आल्यावर या पिल्लांच्या शेपटीसारखाच वाकडा होतो. तेनालीरामचा हा तर्कशुद्ध विचार ऐकून महाराजांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, वा तेनालीराम, किती बुद्धिमान आहेस तू, तुझ्या हुशारीला तोड नाही. तेनालीरामाची ख्याती दिवसेंदिवस विजयनगरातच काय पण विजयनगराबाहेरही पसरत चालली होती. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एक असामान्य बुद्धिमत्तेची तेनालीराम नामक व्यक्ती आहे हे कळल्यावर एक विद्वान तेनालीरामाची परीक्षा घेण्यासाठी विजयनगरात दाखल झाला. राजपुरोहितजी, बघा हे कोणी विद्वानासारखेच वाटताय. अरे असले तर असू दे ना, आपल्याला काय करायचंय? असं कसं राजपुरोहितजी? अहो, हे जर आपल्या पेक्षा श्रेष्ठ विद्वान असतील अगदी तेनालीराम एवढे, तर आपल्याला काट्याने काटा काढता येईल ना. काटा? अहो, म्हणजे तेनालीराम वर मात करायची असेल तर कोणीतरी विद्वानच हवा ना. हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे. चल चल चल, चल आपण चौकशी करू त्याची. चल चालेल. चल. नमस्कार. आपण कोण म्हणायचे? या शहरात नवीन दिसताय. हो, मी पहिल्यांदाच आलो इथे. बर बर, काय करता काय आपण? नाही ते सगळं सांगतो मी, पण पहिलं तुम्ही मला हे सांगा
ह्या तेनालीराम कोण आहे? कोण तेनालीराम? अब अहो ते तर ना फार मोठे विद्वान आहेत. अहो विद्वान तर मीही आहे आणि तोही मोठा. पण तो तेनालीराम करतो काय? अहो काय घेऊन बसलाय त्या तेनालीरामचं? नुसतं महाराजांच्या पुढे पुढे करायचं आणि चार दोन त्याच त्या युक्त्या लढवायच्या. मग महाराज करतातच त्याचं कौतुक. आणि वर काय म्हणे विद्वान. बरोबर ठीक आहे, आपण त्याचा सगळा तोरा उतरवून टाकू. फक्त तुम्ही मला तुमच्या राजदरबारात न्यायची व्यवस्था करा. हो हो नक्कीच राजपुरोहितजी. हो ठीक आहे ठीक आहे. महाराज. महाराज हे विद्वान खास आपल्या भेटीसाठी खूप दूरवरून आले आहेत. बर प्रणाम महाराज. महाराज हे विद्वान तब्बल 15 भाषा उत्तम प्रकारे जाणतात आणि बोलतातही. काय सांगताय? होय महाराज मी 15 भाषा उत्तम प्रकारे जाणतो. तुमच्याही राज्यात खूप जाणकार आणि विद्वान मंडळी आहेत हे ऐकून मी तुमच्या दरबारात आलोय. बर आमच्याही राज्यात खूप सारे विद्वान आहेत आणि मी आपणासही राजदरबारी आश्रय देईन. जी महाराज, पण त्याआधी मी आपल्या दरबारातील विद्वानांची एक छोटी परीक्षा घेईन. त्यात जर ते उत्तीर्ण झाले तरच मी या दरबारात आश्रय घेईन. कुठली परीक्षा विद्वानजी? महाराज मी आतापासून मला येणाऱ्या वेगवेगळ्या अशा 15 भाषेत बोलून दाखवेन. त्यावरून माझी मातृभाषा कोणती हे या दरबारातल्या कुणी एकानं जरी ओळखलं तरी आपले सगळे विद्वान उत्तीर्ण झाले असेच मी समजेन. ठीक आहे, आमच्या दरबारात बरेच विद्वान आहेत, त्यापैकी एखादा तरी विद्वान तुमची मातृभाषा नक्की ओळखू शकेल. तुम्ही सुरू करा. राजाची अनुमती घेऊन विद्वानाने तामिळ, गुजराती, तेलुगू, मराठी, बंगाली, उडिया अशा तब्बल 15 भाषा बोलून दाखवल्या. एका भाषेत बोलल्यानंतर दरबारातील ती भाषा समजणाऱ्या विद्वानांना तीच त्यांची मातृभाषा आहे असे वाटे. पण तो विद्वान सर्वच भाषा अस्खलितपणे बोलत असल्यामुळे त्याची मातृभाषा नेमकी कोणती ह्याचे उत्तर दरबारातील कुठल्याच सरदाराने दिले नाही. त्या विद्वानाने अभिमानाने महाराजांना विचारले, पहा महाराज कुणी सांगतय का की माझी मातृभाषा कोणती आहे ते? हे ऐकून राजाने सर्वत्र कटाक्ष टाकला, सर्वांच्या मानाखाली झुकल्या. शेवटी तेनालीरामची व राजाची नजरानजर झाली. काय तेनालीराम, तुला सुद्धा या विद्वानांची मातृभाषा कोणती आहे हे ओळखता येऊ नये? तसं नव्हे महाराज, हे महाशय फारच विद्वान आहेत. त्यांची मातृभाषा ओळखायची असेल तर थोडा अवधी आणि त्यांचा सहवास मिळवायला हवा. अहो तेनालीराम, तो अवधी आणि सहवास आम्ही अवश्य तुम्हाला देऊ. चला आपण दोघे या विजयनगरामध्ये फिरून येऊ. नाही म्हणजे तुम्हाला माझा सहवासही मिळेल आणि मला विजयनगरही पाहता येईल. चालेल, पण महाराज एक विनंती आहे, आपणही बरोबर चालावं. ठीक आहे, चला मीही येतो आपल्या बरोबर. त्यानंतर राजा, तेनालीराम आणि तो विद्वान दिवसभर विजयनगरात फिरत राहिले. चर्चेदरम्यान विद्वान दर एका वाक्यानंतर वेगवेगळ्या भाषा बोलत होता. महाराज दिवसभर या उन्हात फिरून मी थोडा थकलोय. आपली काही हरकत नसेल
तर आपण इथे बसायचं का? अवश्य बसूया, या तेनालीराम बसूया. जी महाराज. तसं आपलं शहर खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. शिवाय आमच्या राज्यात या तेनालीराम सारखे विद्वानही आहेत. त्यांचेही बौद्धिक सौंदर्य वाखाणण्यासारखेच आहे. ओ महा, मरी गयो. काय झालं? पहा महाराज, आपल्या ह्या विद्वान तेनालीरामने माझ्या पायात काटा खुपसला. पहा पहा किती रक्त येत आहे. इतका मोठा विद्वान आणि इतकी सामान्य खोडी शोभत नाही. महाराज मला माफ करा, पण या विद्वान महाशयांची मातृभाषा गुजराती आहे. कशावरून? महाराज, कुठलीही वेदना झाली की माणूस आपल्या मातृभाषेतच बोलू शकतो. आणि मला यांची मातृभाषा जाणून घेण्यासाठी यांना वेदना करावी लागली महाराज. होय महाराज, माझी मातृभाषा गुजरातीच आहे. वा तेनालीराम, आपण खरोखरच खूप हुशार आहात. आपल्या बुद्धी आणि चातुर्यापुढे मी नतमस्तक होतो. प्रणाम. चला पोचलो एकदाचे घराजवळ. आता घरी गेल्यावर जेवून मस्त झोपी जावा. दिवसभराच्या उन्हातल्या यात्रेने पार थकवा आलाय. बापरे, ही रोपटी तर पार वाळून चालली आहेत. उद्याच 2-3 माणसांना घेऊन या विहिरीतलं खोल गेलेलं पाणी उपसून घेतो. हे तर चोर दिसत आहेत. काहीतरी शक्कल लावायला. अगं वसुधा, ए वसुधा. आले आले. अगं अगं, ऐकलंस का? हां. अगं, दागिने, सुवर्ण मोहरा, चांदीच्या वस्तू सगळ्या नीट जपून ठेवल्यास ना? हो ठेवल्यात की, पण तुम्ही आज काय विचारत आहात? अगं, आज दरबारात शहरातल्या चोऱ्यांबद्दल चर्चा होत होती. आजकाल म्हणे जागोजागी चोऱ्या होत आहेत. असं? मग आपण काय करायचं? मला वाटतंय आपण आपले सर्व दागदागिने आणि सुवर्ण मोहरा कुठेतरी सुरक्षित जागी लपून ठेवूया आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बाहेर काढत राहू. हो, पण हे दागदागिने आपण लपवायचे तरी कुठे? नीट लक्ष देऊन ऐका रे. अगं, आपल्याकडे लोखंडाची मोठी पेटी आहे ना. हो हो. त्या पेटीत आपण दागदागिने आणि मोहरा ठेवून त्या पेटीला कुलूप लावू. बरं. आणि मग ती पेटी आपल्या परसबागेतल्या विहिरीत ढकलून देऊ. वा, काय छान युक्ती आहे. मग कितीही चोर आले तरी त्यांच्या हाताशी काहीच लागणार नाही. चल चल, आज जाऊन माळ्यावरची लोखंडाची पेटी काढू. हो चला चला, मला मदत करा. हा चला. हे बघ वसुधा, बाहेर आपल्या परसबागेत काही चोर लपून बसले आहेत. हो, काय सांगताय? काय होय, म्हणून त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात मी बोलत होतो. आता आपण या पेटीत 2 पाटे वरवंटे टाकून देऊ आणि ही पेटी विहिरीत ठकलू. मग पाहू पुढे काय होतंय ते. चालेल, आत्ता आणते हा पाटा वरवंटा मी. जा जा. हो हो. काय रे, हा तेनालीराम तर खूप हुशार आहे असं ऐकलं होतो. हो ना, पण हा तर पुरता मूर्खच वाटतोय. मूर्ख असो नाही तर हुशार, आपला फायदा होतोय ना ते बघा आधी. गप्प बसा गप्प बसा.
हळू घ्या वसुधा, ही पेटी खूप जड आहे. खूप जड आहे हो. तुम्ही पण आहो आहो जरा धरा ना नीट. चला एक चिंता मिटली एकदाची. चल चल आज जाऊन झोपूया पटकन. हो हो आज तर मी फारच थकलो आहे बुवा. चला चला. हे पहा आता मी या विहिरीत उतरतो आणि ती पेटी तळातून वर काढतो, मग तुम्ही माझ्या सकट पेटीला वर उडून घ्या. अरे ते इतकं सोपं नाहीये. का? ती पेटी त्या दोघांना उचलणं जड झालं होतो, तू एकटा कसा काय वर काढणार? त्यापेक्षा आपण विहिरीतलं सगळं पाणी उपसून टाकू. पाणी तळाला गेलं की पेटी वर काढून दागिने काढून घेऊ आणि पेटीत दगड गोटे भरून परत पाण्यात सोडून देऊ. वा 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 ही युक्ती चांगली आहे. चला तर चला चल चल. विहिरीतलं पाणी उपसायचं ठरवून सगळे चोर विहिरीतलं पाणी उपसू लागतात. एका मागून एक एका मागून एक असं करत त्यांनी विहिरीतलं सगळं पाणी मोठ्या कष्टाने उपसून टाकलं. अरे कर चल. पर्यापैकी उपसले गेले. ओ चल आता आपण दोघे खाली उतरू. चल चल सावकाश सावकाश उतरा. अरे सांभाळून. काय जड आहे पेटी बघ. तेनालीरामची पेटी आहे ती जडच असणार. आवरा पटकन बोलू नका. चला घ्या वरती घ्या. ये घे. ऐक माझ्या पायावर पडली पेटी. अरे हळू ओरड. तेनालीराम जागा झाला तर उद्या फासावर चढवेल आपल्याला. चल तिकडून पेटी चल चल घ्या. चला आता हे कुलूप उघडू म्हणजे आपलं उज्ज्वल भविष्याच दार देखील उघडेल. उघड उघड. हे काय? अरे आता पाट्यावर म्हणते भरले म्हणजे तेनालीराम ना आपल्याला बसवलंय. तेनालीरामला चांगलं माहितीय की आपण इथे चोरी करायला आलो आहोत. पळा पहिले त्यानं आपल्याला मूर्ख बनवलंय. अरे पळा. त्यानंतर बिचाऱ्या चोरांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला. पळणाऱ्या चोरांना पाहून ते दोघ मंद स्मित करीत हसत राहिले, कारण तेनालीरामने चोरांनाही चांगला धडा शिकवला आणि हातासरशी शेतातल्या सुकलेल्या रोपट्यांनाही पाणी पाजलं होतं तेही कमी कष्टात. राजपुरोहितजी आता तरी काढा तेनालीरामचा विषय की मी काढू. नाही नाही मी काढतो. अहो संधी चालून आली आपल्याकडे आणि आपण कुठे पाहताय? हो हो सांगतो मी लगेच सांगतो. तुम्ही फक्त विषय काढा मग पहा मी लगेच त्याला दुजोरा देतो. नाही तेनालीराम फासावर गेला तर अख्ख्या विजयनगरला 200 फेऱ्या मारीन त्याही उलट्या. उठा आता. हो महाराज. काय काम आहे राजपुरोहित जी? महाराज मला आपल्याला काहीतरी सांगायचंय.
बोला। हा तेनाली राम पापी है। काय? हो, याना एका तपस्वी साधूचा खून केलाय महाराज। हो तेनाली राम हे काय ऐकतोय आम्ही? होय महाराज, मी माझ्या स्वतःच्या सख्या डोळ्यांनी पाहिलंय। याच्यामुळेच त्या निर्दोष साधूचा जीव गेलाय। महाराज, त्या साधूचा जीव गेलाय हे खरंय? आपल्या राज्यात एका निर्दोष माणसाची हत्या आणि तीही एका जबाबदार व्यक्तीकडून। अक्षम्य अक्षम्य गुन्हा केलायस तू तेनाली राम, याला कदापि क्षमा नाही। पण महाराज, तू गुन्हा कबूल केला आहेस तेनाली राम, आता पण नको की बीण नको। तेनाली राम, तुझ्या या कृत्यामुळे मला खूप दुःख झालंय। तुला याची अशी शिक्षा भोगावी लागेल की ती पाहणाऱ्याचाच काय पण ऐकणाऱ्याचाही थरका पुढेल। महाराज, तुम्ही अगदी योग्य तेच करताय। हो काय शिक्षा देताय याला महाराज? काय शिक्षा देताय? सेवका, तेनाली रामाला या क्षणी जंगलात घेऊन जा आणि त्याचे केवळ मस्तक बाहेर राहील अशा प्रकारे जमिनीत गाडा आणि मग हत्तीच्या पायाखाली चिरडून टाका। महाराज, संपला एकदाचा तेनाली राम। अजून त्याला शिक्षा भोगायची आहे। हो, आता आणखी असा किती वेळ उरलाय? राजाने शिक्षा सुनावल्यानंतर जंगलामध्ये तेनाली रामाला डोकं वर राहील अशा पद्धतीने गाडण्यात आलं आणि ज्या दोन सेवकांनी त्याला त्या जमिनीत गाडलं ते सेवक नंतर हत्ती आणायला निघून गेले। अहो अहो, आवाज कुठून येतोय? कोण आहे? मी इकडे जमिनीत। तुम्ही? ओ कोण तुम्ही? आणि तुम्हाला असं जमिनीत कोण गाडून गेलं? अहो कोणी गाडून बिडून गेलेलं नाहीये। मग माझ्याही पाठीला असं तुमच्या सारखं कुबड होत। अरे एक वैद्य बुवा म्हणाले स्वतःला जमिनीत गाडून घ्या म्हणजे कुबड जाईल। काय सांगता? मग अहो आता मला गाडून घेऊन 24 तास पूर्ण झालेत। तुम्ही जर मला वर काढलं तर मला पाहता येईल की माझं कुबड गेलंय की नाही ते। असं आहे वय? हा बरोबर, आत्ता वर काढतो तुम्हाला। कुबड असं गाडून जाऊन म्हणल्या म्हणजे काय काढत पाहिजे मारे। तुमचं तर कुबड पूर्णपणे गेलंच। मग एक काम करा, आता मला येतो गाडा, मी 24 तास गाडून घेतो म्हणजे माझंही कुबड जाईल। हो हो असंच करा तुम्ही, या जा आतमध्ये जा। टाका माती, हो इकडे राहिली ते पण टाका जरा, एकदम चिपरून टाका पण। त्या माणसाला जमिनीत गाडून तेनाली राम निघून जातो। थोड्याच वेळात एका जाड जूड हत्तीला घेऊन सेवक परत येतात। आता हत्ती चांगला जोरात पळवायला हवा। नको नको, अहो हा हत्तीचा पाय आहे, सावकाश जरी पडला ना तरी डोक्याचा भुगा होईल। अरे गणेश, हे
तर तेनालीराम नसावेत बहुते। तेनालीराम नाहीत हो, असं कसं होईल मंगेश? आपणच तर त्यांना जमिनीत गाडलं, आता त्यांच्या ऐवजी दुसरा माणूस तिथं जाणं इतकं सोपं थोडंच आहे। आधी जवळ जाऊन पाहू हो, नक्की काय असेल ते। हो पहिलंच ते तेनालीराम नाहीतच। अरे इथे ज्या माणसाला गाडलं होतं तो कुठं गेला आणि तू इथे कसा आलास? त्यानंतर गाडलेल्या माणसाने सर्व हकीकत त्या दोन सेवकांना सांगितली। त्यावर एक सेवक म्हणाला, आता तेनालीराम पसार झाला हे जर महाराजांना कळलं तर ते आपल्याला इथेच गाडतील, त्यापेक्षा आपण यालाच हत्तीच्या पायाखाली देऊ। अहो पर मला मारून तुम्ही आणखीन अडचणीत याल। ते कसं काय? कारण खरा गुन्हेगार तो पसार झालाय, शिवाय तुम्ही एका निर्दोषाची हत्या करणार। अहो ह्या दोन्ही बातम्या महाराजांना कळायला वेळ नाही लागणार। एकदा का ही बातमी महाराजांना कळली तर मग महाराज तुमचं काय करतील ठाऊक आहे का? अरे बापरे, आता काय करायचं? आपण आपण महाराजांना खरं खरं सांगून टाकू। हो हो, ही चर्चा चालू असतानाच एक म्हातारा माणूस तिथे आला आणि म्हणाला, काय झालं, काही अडचण आहे का? ऐकच ना, मग सोप आहे। ते कसं? हे बघा, तुम्ही आता या जमिनीत गाडलेल्या माणसाला सोडून द्या आणि महाराजांना जाऊन सांगा की तेनाली रामाला जमिनीनं गेलं। आता तिथे त्याचा कसलाच मागमूस नाही। वा, ही छान युक्ती आहे। बरं झालं, बरं झालं। महाराज, आज एका पापी माणसाचा अंत होणार हा आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे। आणि तो आपण साजरा करायला हवा महाराज। करा महाराज, करा, अवश्य साजरा करा। पण ज्या गुन्ह्यासाठी तेनालीला मारलं तो गुन्हा नेमका कसा घडला ते तरी जाणून घ्या। का काय झालं होतं त्या दिवशी आणि हे मला सांगणारे तुम्ही कोण? मी एक सामान्य माणूस आहे महाराज, पण ह्या तुमच्या कोटय्या रावांनी त्या दिवशीचा सर्व प्रकार पाहिलेला आहे। त्यांनाच विचारा ना काय झालं ते। म्हणजे महाराज, त्या दिवशी त्या साधू महाराजांना तेनालीने पाण्यात फेकलं आणि ते बुडून मेले। अच्छा, तेनालीने पाण्यात फेकला? नाही, त्यांनी नाही, पण त्यांनीच बरोबर नेलेल्या एका माणसाने। हा, तो माणूस कसा होता काय काय ते खरं खरं सांगून टाका था, नाहीतर तुला ही हत्तीचा। नाही, मी सांगतो सांगतो सगळं सांगतो महाराज। तेनाली रामा बरोबरचा माणूस वेडा होता, शिवाय तो साधूही काही चांगला नव्हता। काय? तो लोकांना गुंगीची औषध देऊन लुटत असे। त्याचा छडा लावण्यासाठी तेनालीराम एका विड्याला तिथे घेऊन गेले। तो माणूस त्या साधूमुळे वेडा झाला होता आणि त्याने
त्याच वेडाच्या भरात साधूला पाण्यात टाकलं. हे तुम्ही मला तेव्हाच का नाही सांगितलं काय राजपुरोहितजी? नाही नाही महाराज, आम्ही सांगणारच होतो. आम्ही सांगणारच होतो. पण पण काय, त्यांच्या मरायची वाट पाहत होतात की काय? महाराज महाराज, तेनाली रामांना धरतीनं गिळलं. काय धरतीनं गिळलं म्हणताय? होय, हे काय, हे सुद्धा त्यावेळी तिथेच होते. सेवकाच्या या वाक्यावरून राजाच्या काहीतरी लक्षात आलं. तो आनंदून म्हणाला, गिळला तर गिळू द्या, मेला तर मरू द्या तेनालीरामाला. का महाराज? कळेलच लवकर, कारण हे नवे तेनालीराम आहेत ना आमच्याकडे. तुम्ही कसं ओळखलत मला महाराज? तेनालीराम, या सेवकांना जंगलात भेटून इथे सोक्ष मोक्ष लावायला तुमच्याशिवाय कोण येऊ शकत? वा, मला माझा तेनाली परत मिळाला. एके वर्षी महाराज कृष्णदेवराय यांच्या राज्यस्थापनेचा दिवस खूपच उत्साहात साजरा झाला. या दिवसाविषयी चर्चा चालू असताना राजा म्हणाला, वा काय छान साजरा झाला राज्यस्थापनेचा दिवस. दोन तीन देशांचे प्रतिनिधी सोडले तर बहुतांश देशातील राजे किंवा प्रधान हजर होते महाराज. ओ, शिवाय त्यांनी छान छान भेटवस्तूही आपणास देऊ केल्या आहेत महाराज. हो हो, पहा ना या फुलदाण्या किती छान आहेत त्या. कुणी दिली बरं फुलदाणी? ही विलासपूरच्या माधवराजांनी देऊ केली आहे महाशय. काय आकर्षक आणि शिवाय नाजूक आहे ही फुलदाणी. वा, होय महाराज महाराज, या फार जपून ठेवल्या पाहिजेत आपण. नाही तर त्याची वाट लावायला धांद्रट लोक काही कमी नाही आहेत आपल्याकडे. हो ना महाराज. हो हो, बरोबर आहे. या फुलदाण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करू. व्यंकट. प्रणाम महाराज. व्यंकट, हे बघ, या चार फुलदाण्या मला भेट म्हणून आल्या आहेत, यांची नीट देखभाल कर. जी महाराज. आणखीन एक, त्या स्वच्छ तर ठेवच पण त्या फुटणार नाहीत याचीही काळजी घे. तू विश्वासू आहेस म्हणून तुला हे काम देतोय व्यंकट. हा आपला मोठेपणा आहे महाराज. बापरे, महाराजांना कळलं तर? बापरे, आता काही खरं नाही. महाराज 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 महाराज, परवा राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त तुम्हाला आलेल्या फुलदाण्यातील एक फुलदाणी व्यंकटच्या हातून फुटली. काय, एक फुलदाणी फुटली? ताबडतोब त्या व्यंकटला पकडा आणि बंदी बनवा आणि उद्या सकाळी त्याला फासावर चढवा. जी, जशी आज्ञा महाराज. माफ करा महाराज मला, पण व्यंकटला तुम्ही रागाच्या भरात जी शिक्षा सुनावली आहे ती त्याच्या चुकीच्या तुलनेत खूपच मोठी वाटते. तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा महाराज. मला आता कुणाच्याही सल्ल्याची अजिबात गरज नाहीये. पण महाराज, एकदा सांगितलं ना, फाशी म्हणजे फाशीच.
राजा पुढे आज आपले काही चालणार नाही हे ओळखून तेनालीराम गप्प बसला खरा, पण अडथळ्यांवर मात न करेल तो तेनालीराम कसला? तेनालीराम व्यंकटला भेटायला कारागृहात गेला तेव्हा व्यंकट व्याकुळ होऊन म्हणाला, तेनालीरामजी, फुलदाणी अपघातात फुटलीये, त्या मांजराचा धक्का लागला म्हणून, त्यात माझी काहीच चूक नव्हती. हो हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर व्यंकट, ती फुलदाणी तू नाही फोडलीस. मग तसं तुम्ही महाराजांना सांगा ना, ते तुमचंच ऐकू शकतात. नाही व्यंकट, ते आता माझं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तू फक्त मी सांगतोय ते नीट ऐक आणि तसच कर. बर, इकडे बर, ठीक आहे, चल चालेल. चल व्यंकट, आता तुझी शेवटची घटका जवळ आली आहे. होय व्यंकट, बोल ना, तुझी काही शेवटची इच्छा आहे का? महाराज ती नक्कीच पूर्ण करतील. महाराज, मी तुमची प्रामाणिकपणे सेवा केली, पण काल माझ्या हातून अक्षम्य चूक झाली. ज्या फुलदाण्यांमुळे आज माझ्या जीवावर बेतलंय, त्या फुलदाण्यात तुमच्या उपस्थितीत पाहायची माझी इच्छा आहे. ठीक आहे, याला घेऊन चला. चला राजपुरोहितजी. चला चला. पहा व्यंकट, पहा, डोळे भरून पहा. अरे अरे, काय हे व्यंकट, तुला ज्या चुकीसाठी फाशीची शिक्षा ठोठावली तीच चूक तू पुन्हा केलीस. होय महाराज, आता या चुकीसाठी मला आणखी 10 वेळा फासावर चढवा. पहा पहा महाराज, हा कसा उद्धट आहे पहा. या 3 फुलदाण्या तोडून तुला काय मिळालं व्यंकट? 3 माणसांचं जीवन महाराज. म्हणजे? महाराज, आता जर मी ह्या 3 फुलदाण्या तोडल्या नसत्या तर त्यांची देखरेख उद्या कुणीतरी करणारच होत, आणि त्याच्याही हातून फुलदाण्या कधी ना कधी फुटणारच होत्या, मग तेही कधीतरी फासावर जाणारच. या 3 फुलदाण्या मी फोडल्या कारणाने इतर 3 माणसांचा जीव माझ्यामुळे वाचलाय महाराज. माफ कर मला व्यंकट, रागाच्या भरात मी तुला तुझ्या चुकीच्या तुलनेत खूपच मोठी शिक्षा देत होतो. कुठल्याही फुलदाण्यांच्या पेक्षा मला माझ्या जनतेचा, सेवकांचा जीव मोलाचा आहे. याला सोडा व्यंकट. वा, आज तू माझे डोळे उघडलेस. महाराज, मी कुठले तुमचे डोळे उघडणार? डोळे उघडणारे तर हे आपले तेनालीरामजी. त्यांनीच तर ही युक्ती मला सांगितली. शाबास तेनालीराम, आज माझ्या हातून घडणाऱ्या खूप मोठ्या पापातून तू माझी सुटका केलीस, मी तुझा आभारी आहे. एका संध्याकाळी तेनालीराम राजवाड्याहून खूप खुशीत घरी परतला. तेनालीरामाची ती खुशी पाहून त्याची बायको म्हणजे वसुधा म्हणाली, आज स्वारी खूप खुशीत दिसते. मग खुशीत का नसावं आज मी? असं झालंय तरी काय? अगं वसुधा, आज दरबारातील सर्वांना राजा कृष्णदेवरायांनी त्यांच्या बागेतील वांग्यांच्या कढीची मेजवानी दिली. ती वांग्याची कढी खाऊन मी अगदी तृप्त झालोय बघ. वांग्याची कढीच खाल्लीत ना,
मग ती तर मी करतेस ना कित्येकदा। अगं तू करतेस खरंच ग, पण राजाच्या बागेतील वांग्यांना अशी चव आहे म्हणून सांगतो, अजून जिभेवर ती चव टिकून आहे। मग मलाही आणून द्या ना तशी वांगी, मी करत जाईन त्यांची कढी। अगं ते जमणं शक्य नाहीये। का बरं? अगं ती राजाच्या बागेतील वांगी आहेत आणि राजा त्या बागेत कुणालाही फिरकू देत नाही आणि ती वांगी कुणाला देत सुद्धा नाही। आता कशी आणायची ती वांगी ते बाकी मला काही माहित नाही। मला एवढंच माहितीये की तुम्ही काही मनाशी ठरवलं तर ते तुमच्यासाठी काही अशक्य नाही। मग आणा पाहू ती वांगी। अहो आपल्या मुरलीला सुद्धा ती खाता येईल। अगं पण चोरी करणं बरं दिसत नाही। ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता राजाच्या बागेतील वांगी घेऊन या। बरं आणतो आणतो, पण तू हळू बोल, ऐकेल कुणीतरी। तेनालीराम आणि चोरी। अरे चोरा कळेल तुला ही वांगी किती महागात पडतील ती। पहा आता ही वांग्याची कढी सुद्धा तुमच्या राजांच्या कढी सारखी होते की नाही। अगं होणारच, ती वांगीच तशी आहे। असू द्या असू द्या, तुम्ही आता मुरलीला उठवा। नको नको, त्याला नको उठवायला, अगं झोपलाय तर झोपू दे। अहो अहो त्याला सुद्धा खाऊ द्या की ही कढी, एवढी चांगली आहे तर नंतर परत कधी मिळणार। बर बर उठवतो। अहो अहो पाणी कशाला घेत आहे? अगं तू थांब जरा। अहो मुरली मुरली पटकन उठ बरा, बघ बघ पाऊस किती आलाय तो, आणि तुझे कपडे सुद्धा पार भिजलेत। बाबा खूप पाऊस आला का? हो खूप पाऊस झालाय, चल पटकन कपडे बदल पाहू, आता अजून जेवण पण करायचंय आपल्याला। नको बाबा नको मला जेवायला। मुरली का नको? हे बघ आज राजाच्या बागेतल्या वांग्यांची कढी केलीये। हा राजाच्या बागेतल्या वांग्यांची कढी। हो हो चल ये पटकन। वा किती छान लागते ही कढी, ते अजून दे 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 करा दे। बरं झालं मस्त। अहो खरंच खूपच छान झाली आहे कढी, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला। माझ्या बागेतल्या वांग्यांची चोरी आणि ती सुद्धा तेनालीने। महाराज हा अपमान आहे तुमचा। सोडतो की काय त्याला, आता हुशार हुशार म्हणून डोक्यावर मिरे वाटायला लागला। जा बोलावून आणा त्याला। अशी शिक्षा करतो की आयुष्यभर वांग्यांच्या कढीचंच नाव घेत राहील। महाराज आपण बोलवलत। तेनाली हे मी काय ऐकतोय? काय महाराज? तू काल माझ्या बागेतल्या वांग्यांची चोरी केलीस म्हणे। महाराज काय हा आरोप? मी कशाला तुमच्या बागेत वांगी तोडायला येऊ? अहो काल संध्याकाळी तुम्हीच नाही का मेजवानी दिलीत आम्हाला? मग काय ग तेनाली म्हणतो ते खरं आहे का? म्हणजे काय महाराज? अहो आमचे हे तुमच्या बागेतल्या वांग्यांची चोरी कधीच करणार नाहीत। अहो त्या वांग्यांची कढी खूप आवडते ह्यांना। ते तुमच्या नियमांच्या विरुद्ध वागले तर त्यांना ती कढी परत मिळणार आहे का? तू म्हणतेस ते खरंय,
पण माझ्या बागेतली वांगी चोरीला गेली हेही खरं आहे. मग ती चोरली कोणी? महाराज, वांगी कोणी चोरली हे यांना काय विचारताय? अहो, उंदराला मांजर साक्षी. हा, मी कोटय्याला यांच्या मुलाला घेऊन यायला सांगितलंय. ते लहान मूल आल्यावरच खरं काय आणि खोटं काय ते कळेल. चल रे. बोलली बाळा, खरं खरं सांग, काल रात्री तू काय खाल्लं? राजाच्या बागेतल्या वांग्यांची कढी. महाराज, मी म्हणालो नव्हतो, तेनाली रामानेच वांगी चोरलीयत. हो, पण मी सांगितलं म्हणून कळलंय तुम्हाला? नाहीतर अंधार पडायच्या आत निम्मी झोप झालेली असते तुमची. पण ती वांग्यांची कढी तू कधी खाल्लीस? जेव्हा भरपूर पाऊस पडला होता तेव्हा खाल्ली. पाऊस? पाऊस पाऊस पडला तेव्हा? या दिवसांमध्ये पाऊस? पाऊस? पण काल कुठे पडला पाऊस? महाराज, मोरलीला जे रात्री स्वप्नात दिसत तेच त्याला खरं वाटत. आता बहुतेक काल रात्री त्याला पाऊस पडल्याचे आणि तुमच्या बागेतील वांग्याची कढी खाल्ल्याचे स्वप्न पडलेले असावे, म्हणूनच तो तसं सांगतोय. बर बर, असू दे असू. पण महाराज, त्या वांग्यांच काय? वांग्यांच काय? खाऊ द्या, कुणाला खायची ती? खाण्यासाठीच तोडली असतील ना. अशा प्रकारे तेनाली रामावर लावलेला चोरीचा आळ सिद्ध होऊ शकला नाही. तेनाली रामाच्या चतुराई समोर राजा काहीच बोलू शकला नाही आणि बिचारे राजपुरोहित मूग येळून गप्प बसले. एकदा विजयनगरचे राजा कृष्णदेवराय यांचा दरबार भरला होता. राज्यकारभाराचे कामकाज सुरू होते. इतक्यात नगरातील एका शेटजींनी रडत ओरडत दरबारात प्रवेश केला. महाराज, महाराज, बर्बाद झालो मी. काय करू आता? त्या चोरट्यांनी माझ्या आयुष्यभराची कमाई पळवून नेली महाराज. काय पुन्हा चोरी? कमाल आहे. महिना झाला, रात्रीची गस्त आणि सतर्कता वाढवून तरी सुद्धा अजून चोऱ्या होतच आहेत. शरम वाटली पाहिजे तुम्हाला. याच वेळी राजपुरोहितांना तेनाली रामाचा दरबारातील वाढता दबदबा सहन होत नव्हता. या तेनाली रामाला अडचणीत आणण्याची संधी हेरून कोटय्या राजपुरोहिताला म्हणाला, राजपुरोहित जी, चांगली संधी चालून आली आहे. करा तीच सोनं. समजलो समजलो. महाराज, ज्या अर्थी आपण एवढी दक्षता घेऊनही चोर सापडत नाहीये त्या अर्थी हा चोर फारच हुशार असायला हवा. आणि अशा चोराला पकडणं हेही कुठल्याशा हुशार माणसाचंच काम आहे. म्हणजे नेमकं कुणाचं? आता सध्या आपल्या दरबारात फक्त एकच हुशार व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तेनाली राम. महाराज, मी लवकरात लवकर चोराला दरबारात हजर करीन. बरं का,
आता तेनालीची कशी फ्याफ्या उडते ते बघा. तेनालीराम एका शेटजीच्या कानात काही कुजबुजतो आणि नंतर बाहेर पडतो. त्याच वेळी एक चोर आत शिरतो. तो सगळं दुकान न्याहाळतो आणि म्हणतो, हा डाग कसा दिला म्हणायचा? हा होय, 500 मोहरांना दिला. असं का? बरोबर, असू द्या असू द्या. मी आपलं सहज विचारलं. चोर आहे. आपण मागच्या बाजूने बघूया. चल चल. अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. चोर पळून गेले वाटत. चल शोधू आपण. चल 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 चल. अरे तो चोर ही दागिन्यांची पिशवी इथेच टाकून पसार झालाय. अरे तो चोर या माणसांमध्येच असेल कदाचित, कारण त्याला पळायची संधी मिळालीच कुठे. बरोबर आहे, तो नक्कीच याच माणसात आहे. पण आपण त्याला पकडणार कसं? तेवढ्यात तेनालीराम गर्दीतून पुढे येत म्हणाला, चोराला पकडण्यासाठी एवढी चिंता करायची गरज नाहीये. या गर्दीमध्ये ज्याचे हात आणि कपडे लाल रंगाने माखले असतील त्याला पकडा, तोच चोर आहे. तेनालीरामाने असे म्हटल्याबरोबर चोराने आपले हात आणि कपडे निरखून पाहिले. ते लाल रंगाने माखले होते. शिपायांनी लगेच त्याला धरले आणि दुसऱ्या दिवशी थेट राजापुढे हजर केले. महाराज, आपल्या राज्यात चोरी करणारा हाच तो चोर, याचेच हात काल रात्री लाल रंगाने माखले होते. तेनालीरामांनी सांगितलं म्हणूनच हे लक्षात आलं. पण तेनालीराम, लाल रंग आणि याने चोरी करण्याचा काय संबंध? काय संबंध? महाराज, सर्व दुकानांच्या शेटजींना मी त्यांच्या दागिने ठेवण्याच्या तिजोरीमध्ये भरपूर लाल रंग शिंपडायला सांगितला होता. त्यामुळेच चोराला रंगे हात पकडणे शक्य झाले. वा तेनालीराम, काय युक्ती लढवली आहेस तू. आम्ही खुश झालो तुझ्यावर. याच घटनेनंतर पुढे रंगे हात पकडले जाणे हा वाक्प्रचार प्रचलित झाला. एकदा विजयनगरच्या राजदरबारात दिल्लीहून एक पैलवान आला. भरपूर उंचापुरा आणि झिप्पाड. त्याला पाहून राजपुरोहित कोटय्याला म्हणाले, कोटय्या, अरे बाप रे बाप, अरे केवढा हा देह. भीम सुद्धा एवढाच असेल, नाही? एवढाच असेल तो. कप 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 कप, ही चेष्टेची वेळ नाहीये कोटय्या. बरोबर, पण खरच खूप धिप्पाड आहे. कोण आपण? मैं प्रताप सिंह, दिल्ली शहरातला मशहूर पहलवान. ये देखो. आज पर्यंत कुणीच हरवू शकलेलं नाही मला. वा, तर भले बहादूर दिसताय. हे आमचं भाग्य आहे की तुमचं दर्शन आम्हाला झालं. आम्ही तुम्हाला उचित बक्षीस देऊन तुमचा गौरव करू.
पैसा अडका दाग दागिने नकोयत मला। मग माझ्याशी कुणी कुस्ती खेळेल का तुमच्या राज्यात? माझ्याशी कुस्ती खेळणं हाच माझा बहुमान आहे। बोला बोला, आहे कुणी लढायला तयार? राजपुरोहितजी, तुम्ही लढता का? नाही, म्हणजे पाहिजे तर मी मदत करेन तुम्हाला। अरे अरे वा, स्वतः लढकी मग, मदत काय, ते मी सुद्धा करेन जी तुला लागेल ती। काय हे, एकही माणूस असा नाही की जो या पैलवानाशी लढेल, किती शर्मेची गोष्ट आहे ही। सांगा, कोण लढेल माझ्याशी? राजपुरोहित जी, तम संधी चालून आली आहे। गप गप गप। हे बघ, एकदा सांगितलं ना मी लढणार नाही म्हणून। अहो राजपुरोहित जी, तुम्ही लढू नका। मग तुम्ही फक्त तेनालीरामचं नाव पुढे करा। अरे पण हा किती धिप्पाड, तेनालीराम केवढूसा, लोक आपल्यालाच हसतील। नाही राजपुरोहित जी, कुणीही हसणार नाही। बाकी नको तिथं नाक खुपसतो ना, देवानाही लोकांना त्याच काही वाटत। तुम्ही त्याच नाव त्याच हो म्हटला तर आड, नाही म्हटला तर वीर। हो, आता सांगतो त्याच नाव। सांगा। महाराज, या पैलवानाशी मी लढेन कुस्ती। परत झालं, सुंठी वाचून खोकला गेला। कप 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 कप। काय, तू लढणार याच्याशी? होय महाराज, मी लढणार याच्याशी कुस्ती। अरे पण तू याच्याशी लढणं हा याचा अपमान आहे। नाही महाराज, अपमान असेल तर तो तुमच्या राज्यातल्या पहलवानांचा आहे। तो लढतोय तर लढू द्यात, त्यालाही कळेल कुस्ती झाल्यावर आपल्या शरीरात किती हाड असतात ते। ठीक आहे, लढ तू तेनालीराम। महाराज, मी याच्याशी लढेन, पण तयारीसाठी मला 3 दिवसांचा अवधी द्यावा। अरे 3 दिवस कशाला, चांगले 30 दिवसांनी जरी तू मैदानात उतरलास तरी धन्य आहे। तर मग भेटू 3 दिवसांनी मैदानावर। राजगुरुजी, 3 दिवसांनी? महाराज, तुम्ही कशाला चिंता करताय? तेनालीराम हुशार आहे, तो नक्कीच मार्ग काढेल यातून। आता त्याने एवढा मोठा निर्णय घेतलाय म्हणजे याचा अर्थ त्या माग काहीतरी आधार असेलच ना। असेलच ना, तेच कळत नाहीये मला। तेनालीराम कशाच्या बळावर प्रताप सिंहाशी लढतोय? प्रताप सिंहाशी लढणं म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखं आहे। महाराज, मग आपण काय करायचं? हा, तुम्ही दोघही माझ्या वतीनं तेनालीरामाकडे जा आणि त्याला माघार घेण्यासाठी प्रवृत्त करा। राजपुरोहितजी, जशी आज्ञा महाराज। पण राजपुरोहितजी, आम्ही तेनालीरामला माघार घेण्यासाठी विनंती करायला आलो आहोत।
यांची काळजी आम्ही नाही करायची तर मग कुणी करायची? कुठे आहे तेनालीराम? कुठे? अहो ते तर नदीच्या किनारी असलेल्या हनुमानाच्या मंदिरात साधना करण्यासाठी गेले आहेत. तीन दिवस त्यांचे अनुष्ठान चालेल. ते हनुमानाला प्रसन्न करतील, उदंड शक्ती प्राप्त करतील आणि मग त्या पैलवानाला हरवतील. त्यामुळे या तीन दिवसात कुणीही त्यांच्या अनुष्ठानात अडथळा आणू नका. तेनालीराम हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तीन दिवस अनुष्ठान करीत आहे ही बातमी राजपुरोहितांपासून सामान्यांपर्यंत आणि राजापासून पैलवानापर्यंत येऊन थडकली. काय तेनालीराम अनुष्ठान करतोय? हा पैलवानजी. अहो त्याला काहीच अशक्य नाही. हनुमानच काय, सगळे 33 कोटी देव सुद्धा या 3 दिवसात त्याला प्रसन्न होऊ शकतात. बापरे, अहो तुमच्या सारख्या माणसाचं आव्हान स्वीकारायला तो काही मूर्ख नाहीये. तो शेर असेल तर मी 1/4 शेर आहे. पाहूया काय होतंय ते. पण मला एक सांग, ते हनुमानाचं मंदिर कुठे आहे? ते ना. अरे हळू हळू. नदीच्या काठावरच आहे. बरं बरं, असू दे असू दे. तेनालीरामजी, तुम्ही सांगितलं तसंच झालं. अहो तो पैलवान आपल्याकडेच येतोय. ठीक आहे, आता मी सांगितलं आहे तसंच कर. होय होय, तसंच करतो. जा. बजरंग बली की जय. आता तुझी साधना सफल झाली आहे. आता तुझी ओंजळ पुढे कर. हे घे, या पेढ्यांचं सेवन कर, म्हणजे तुझ्यामध्ये उदंड शक्ती संचारेल आणि डोंगरासारखा दिसणारा पैलवान तुझ्या एका बुक्कीतच मातीत लोळण होईल. हे भगवान, क्या करू. तीन दिवसांच्या यशस्वी साधनेनंतर चौथा दिवस उजाडला. तेनालीराम कुस्ती लढण्यासाठी आखाड्यात उतरला. थांबा थांबा थांबा, महाराज आले महाराज आले महाराज आले. काय तेनालीराम, झाली का कुस्तीची तयारी? होय महाराज, आता फक्त प्रताप सिंह यायची वाट पाहतोय. तो कसा आला नाही अजून? जा रे, कुणीतरी घेऊन या त्याला. महाराज,
दिल्लीचा पहिलवान प्रताप सिंह काल मध्यरात्रीच गुपचुपपणे आपला बाढ बिस्तर घेऊन विजयनगर मधून पळून गेलेला आहे. काय हे असं कसं झालं? का नाही महाराज, त्याच्या शारीरिक शक्तीची जर लोकांना दहशत वाटत असेल तर माझ्या बौद्धिक शक्तीची दहशत त्याला का बरं नाही वाटणार महाराज? वा तेनालीराम वा, तू तर आपल्या राज्याची लाज राखलीस. धन्य आहेस तू आणि तुझी बुद्धिमत्ता. प्रश्न पडो अन मती झडो, उत्तर त्याचे खोल दडो. ज्ञानी यांचे ज्ञान जळोवा, राजाचे ही ध्यान ढळो. संकटावरी मात कराया, येई एकच कामा. Jayanali Rama. बरेच साव रचती डाव, पार लुटावा सारा गाव. गाव लुटेना डाव सुटेना, कारण त्याचे कुणाकडेना. शक्कल लढवून कुणी एकटा, करतो घाव निकामा. Jayanali Rama. फसला पाय तेनाली हाय, रुसला काय तेनाली हाय. फसला पाय तेनाली हाय, रुसला काय तेनाली हाय. जो तो कणतो आणिक म्हणतो तेनाली हाय, जी तेनाली हाय. तेनाली हाय तेनाली हाय, सर्वांसाठी ऐसा जैसा. सर्वांसाठी ऐसा जैसा हनुमान असे श्रीरामा. Jayanali Rama.